शिवानी सांगे आपण पाहताय न्यूज 99। आताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। काँग्रेसची सीट लागल्याबद्दल शब्द दुरुस्त केला साहेब, म्हणजे काँग्रेसची सीट लागली विकास विकास आघाडीचा। भाजपनं सगळे म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे सर्व नेते मंडळी आणून सुद्धा भाजपला कसब्याच्या जनतेनं जो निकाल दाखवलेला आहे नाकारला आहे, जनतेनं नाकारलं, त्यामुळं महाविकास आघाडीला जनतेनं स्वीकारलं आहे। या सगळ्या महाविकास आघाडीच्या आमच्या नेत्यांचं आणि विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर यांचं सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना भावी कार्यास शुभेच्छा देतो। आमचे नेते आदरणीय पृथ्वीराजबाबा चव्हाण, प्रभारी श्रीरंगनाथ चव्हाण, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांच्यातर्फेही त्यांना आम्ही सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शुभेच्छा देतो। आणि कसबा लोकसभा विधानसभा मतदारसंघातून रविंद्र धंगेकर विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो। परंतु हा जो फरक दिसतोय तो राहुल गांधींनी भारत जोडो जी यात्रा काढली त्याचं हे प्रतीक आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रच नव्हे तर आम्ही भारतावर राज्य करणार आणि काँग्रेसचा झेंडा फडकावणार ह्या आशेवर आता या ठिकाणी नागालँड आणि गुजरात ही पण पदयात्रा यशस्वी होणार आहे आणि आम्ही त्यामध्ये सामील होणार आहे। मी म्हणून या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगेसाहेब, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो। त्याचबरोबर महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कसबा विधानसभा मतदारसंघ खेचून आणण्याचा प्रयत्न केला आणि हा जनतेनं कौल दिलेला आहे, जनतेचा या ठिकाणी आहे। इथून पुढं या महाराष्ट्रामध्ये भाजप हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो। ही एक सुरुवात आहे। मध्ये आम्ही कसबा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार होते ते प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल आज इथं आम्ही सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मिळून आनंद व्यक्त केलेला आहे, त्या विजयाचा जल्लोष केलेला आहे। संपूर्ण काँग्रेसच्या वतीनं जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि महाविकास आघाडीचा हा यशस्वीपणाचा झेंडा असाच वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी फडकत राहील आणि BJP आणि मोदी सरकार जे क्रूर आणि अतिशय एकाधिकारशाहीचं सरकार आहे ते हद्दपार केल्याशिवाय काँग्रेस पक्ष राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो।